शौर्य दिनानिमित्त पुण्यातील कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी दाखल झाले आहेत. 205वा शौर्य दिन साजरा करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी पोहोचले आहेत. प्रकाश आंबेडकर, सुषमा अंधारे आणि रामदास आठवले यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं आहे. 205 वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तर ही तीन दृश्य आहेत महत्वाची. या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी हजारो लाखो अनुयायी आज येतात. प्रकाश आंबेडकर देखील इथे आले होते कोरेगाव भीमाला, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आरपीआय नेते रामदास आठवले हे देखील आले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.